रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या केशी येथील आशापुरा माइन्स केम कंपनीच्या परिसरात टाकलेल्या धाडीत 10 बॉक्स जिलेटिन आणि 325 डिटोनेटर्स जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादी विरोधी पथकाच्या ठाणे आणि रत्नागिरी येथील युनिटनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी शेखर विलास देशमुखला अटक करण्यात आली आहे. ठाणे येथे यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही स्फोटकं कोणत्याही सुरक्षेशिवाय एका खड्ड्यात लपवून ठेवण्यात आलेली होती. सोरतान भालते असं या पर्यटकाचं नाव आहे. जमावापासून बचावासाठी शेतातील बांधावरून धावताना चिखलात पडून त्याचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. तरी देखील या घटनेमागील गूढ कायमच आहे. अमेरिकन दूतावासाकडून परवानगी मिळाली नसल्यानं शवविच्छेदन झालेलं नाहीये. त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. पुण्यातील एमआयटीमध्ये होऊ घातलेल्या छात्र संसदेच्या घंटानाद कार्यक्रमासाठी योगगुरु बाबा रामदेव उपस्थित होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आपलं मत मांडलं. इंदिरा गांधींनी दाखवलेली हिंमत पंतप्रधान मोदींनी दाखवायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. बाबा रामदेव यांनी पुणे येथील येरवडा जेलमध्ये कैद्यांसाठी योग शिबिर घेतलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिबिरादरम्यान त्यांनी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तची भेट घेतली. आपल्यासाठी प्रार्थना करा अशी संजय दत्तनं विनंती केल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित 14व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलंय. ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे तसंच बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन झालं. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी, दिग्दर्शक श्याम बेनेगल, ज्येष्ठ अॅनिमेटर राम मोहन तसंच संगीत संयोजक उत्तम सिंग यांना पुणे फेस्टिवल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्तम सिंग यांनी व्हायोलिनवर गाणं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. येत्या 21 जानेवारीपर्यंत हा फेस्टिवल चालू राहील. त्यात तब्बल 800 चित्रपटांची मेजवानी सिने रसिकांना मिळणार आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दामोनगर झोपडपट्टी रहिवाशांना सरकारतर्फे 25,000 रुपयांच्या चेकचं वाटप करण्यात आलंय. या आगीत 7 डिसेंबरला दामोनगर कांदिवली इथे भीषण आग लागली होती. या भीषण आगीत सुमारे 2500 झोपड्या जळाल्या होत्या. तर दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. ह्या जलितग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र शासनातर्फे 25,000 रुपयांचं वाटप शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. ह्या कार्यक्रमात 5 लिटर रॉकेल, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्डाचं वाटपही करण्यात आलंय. दामोदर वासियांचे पुनर्वसन ह्याच भागात करणार असल्याचं आश्वासन विनोद तावडे यांनी यावेळी दिलं. यवतमाळ नगर परिषदेत कचरा घंटागाडी चालवून उपजीविका करणाऱ्या दिनेश राजूरकर हिनं शहर स्वच्छ करण्याबरोबरच आपलं शरीर स्वस्थ बनवलंय. अतिशय हालाकीची परिस्थिती असतानाही केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यानं विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बाजीही मारली आहे. 60 किलो वजनी गटात दिनेश राजूरकर या युवकानं अव्वल क्रमांक पटकावलाय. 30 वर्षीय दिनेशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड असून तो अतिशय मेहनतीनं गेल्या 7 वर्षांपासून नियमित सराव करतोय. महाराष्ट्र श्री आणि भारत श्री हे मानाचे किताब पटकवण्याचं ध्येय आता दिनेश समोर आहे. 14 जानेवारी 1994ला औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं. त्यामुळे 14 जानेवारी हा दिवस नामविस्तार दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेबांना मानणारे हजारो अनुयायी विद्यापीठ गेटवर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या नामांतरासाठी अनेक जणांनी लढा दिला असून त्यांना बलिदानही द्यावं लागलं होतं. कोकणातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांबरोबरच लोकांनाही रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागतीये. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर तालुक्यातलं पांगरी गाव त्यापैकीच एक. 20 वर्षांपूर्वी युतीची सत्ता असताना 1995 मध्ये हा रस्ता झाला होता. त्यानंतर आज सगळ्यात त्या रस्त्याकडे प्रशासनानं ढुंकूनही पाहिलेलं नाही. अशा रस्त्यांमुळे खासगी वाहन चालक या गावातली भाडी देखील नाकारत आहेत. या रस्त्यासंदर्भात आमदार खासदारांना वेळोवेळी निवेदन दिली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे इथले स्थानिक संतप्त झाले. सिंधुदुर्गमधील आरोग्य यंत्रणेचे 3:13 वाजले. जिल्ह्यातल्या दवाखान्यांमध्ये आवश्यक डॉक्टर नाहीत असा आरोप करत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी देवगडमध्ये भव्य मोर्चा काढला.
हा मोर्चा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या घरासमोर नेण्यात येणार होता, मात्र ऐनवेळी हा मोर्चा देवगड ग्रामीण रुग्णालयावर नेण्यात आला. भाजप शिवसेना सरकारनं याकडे लक्ष वेधलं नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यावेळी नितेश राणे यांनी दिलाय. सत्तेतलं भाजप सरकार फोल ठरल्याची टीका करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या घरवापसीबद्दल उठत असलेल्या अफवांनाही पूर्णविराम दिलाय. सोलापुरात सिद्धेश्वर यात्रेसाठी आलेले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सर्व नेते घरवापसीमध्ये येत नाहीत, त्यामुळे आपला आणि वापसीचा संबंध नसल्याचं राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोलापुरातल्या वाळू तस्करांविरोधातली मोहीम जिल्हा प्रशासनानं अधिक तीव्र केली आहे. सोलापुरात वाळू तस्करांची मुजोरी वाढली असून थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच वाळूचा डंपर घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वाळू तस्करांच्या दादागिरीचा बिमोड करण्यासाठी प्रशासनानं आता कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेसंबंधी पुरवणी जबाब नोंदवला. तसंच वाळू तस्करांची मुजोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चेक पोस्टही उभे केले आहेत. रेझिंग डे सध्या राज्यभर सुरू आहे, मात्र रत्नागिरीत रेझिंग डे अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. हा रेझिंग डे महिलांसोबत साजरा करण्यात आलाय. नेहमी पोलिसांकडे असणारी शस्त्र इथल्या महिलांना हाताळण्यासाठी देण्यात आली, तर महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता महिलांना सेल्फ डिफेन्सचं प्रात्यक्षिकही देण्यात आलं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे न वापरता अजूनही जुन्या पद्धतीनंच वजन काटे वापरले जात आहेत. प्रत्येक पोत्यामागे पोत्याचं वजन म्हणून 1 किलो वजन कापलं जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं चोऱ्या होत आहेत आणि यासह अनेक मागण्या घेऊन किसान एकता मंचानं अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन पुकारलं होतं. येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. मुस्लिम समाजात धार्मिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेले मदरसे हे देशातील राजकारणात नेहमीच वादात राहिले आहेत, पण आता मदरशांच्या माध्यमातून मुस्लिम समाजात तिरंगा फडकवण्यासंबंधी आवाहन करण्यात आलंय. संघ परिवारातल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे केलेल्या या आवाहनाला मुस्लिम समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यातल्या जंगलांवरती आता सीसीटीव्हीची नजर असेल. जंगल क्षेत्रांची प्रभावीपणे निगराणी करता यावी यासाठी चंद्रपूर शहरालगतच्या कारवा इथे अत्याधुनिक सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा बसवण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यातला पहिला आणि देशातला केवळ दुसराच प्रयोग ठरलाय. हा प्रकल्प जंगलांची मानवनिर्मित देखरेख करण्याच्या वाटचालीत महत्वाचा टप्पा असेल. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे वाघ, बिबटे, हरणं आणि इतरही वन्यजीवांवरती नजर ठेवणं शक्य होणार आहे. अत्याधुनिक सुखसोयी, अधिक आरामदायी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अद्ययावत यंत्रणा असलेली अश्वमेध ही नवी बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. येत्या काही काळात काही अश्वमेध बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सध्या मुंबई हैदराबाद मार्गावर ही बस धावेल. त्या बस सेवेचं उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मुंबई सेंट्रल इथे पार पडलं आणि बसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवा देखील मिळणार आहे. प्रत्येक सीटला चार्जिंगची व्यवस्थाही या बसमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय भूगोल दिन काल संपन्न झाला आणि ह्या निमित्तानंच लातूरच्या महानगरपालिका शाळा क्रमांक 9 मध्ये अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 ते 8 विद्यार्थ्यांना सूर्यमालिकेतील ग्रह बनवण्यात आलं होतं, ज्यात सूर्य, पृथ्वी, चंद्र, मंगळ, बुध, शनी, गुरु आणि युरेनस आदी ग्रहांचे मुखवटे या विद्यार्थ्यांनी धारण केले होते. यामुळे विद्यार्थ्यांना सूर्यमालिकेतील प्रमुख 8 ग्रहांची माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. प्रात्यक्षिक करून हे ग्रह दाखवत अनोख्या पद्धतीनं हा भूगोल दिन साजरा करण्यात आला. गेल्या 900 वर्षांपासून सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा महत्वाचा अक्षदा सोहळा पार पडला. सिद्धरामेश्वराच्या योगदंड श्री कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा इथे पार पडला. या सोहळ्यात सिद्धरामेश्वर यांनी लिहिलेल्या अक्षदा म्हटल्या जातात. या विवाह सोहळ्याला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 4 लाख भाविक उपस्थित होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.